मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हा विभागा अंतर्गत नागपूरमध्ये जागा निघालेल्या क्लरिकल करता आणि वरिष्ठ अधिकारी सहायक अधीक्षक करता त्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे, त्यांचं जे नोटिफिकेशन आहे। याच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये दुसऱ्या पण ऑफिसेसमध्ये किंवा छोट्या मोठ्या ऑफिसेसमध्ये किंवा कंपनीजमध्ये जागा निघाल्या त्याच्याबद्दल सुद्धा आज आपण बोलणार आहोत, बघणार आहोत। तुम्हाला असंच नेहमी नेहमी आमच्या चॅनलद्वारा जर तुम्हाला अपडेट हवं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रिप्शन करा, नोटिफिकेशनची बेल आयकॉन जरूर प्रेस करा, त्याने काय होणार की तुम्हाला नवीन नवीन जॉबचे इन्फॉर्मेशन मिळत राहील। मागच्या वेळी मला मागच्या व्हिडिओमध्ये वर्धेकडचा कमेंट आला होता, त्याच्याकरता तुम्ही जागा टाका, त्याच्यामध्ये SDPE पाईप कंपनी आहे, आज जागा निघाल्यात, अनुभवी ऑपरेटर पाहिजे त्यांना दोन, जे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करेल, इलेक्ट्रिशियन हवे आहे एक, अकाउंटंट हवे आहे एक, ज्यांचं बीकॉम एमकॉम झालेलं असेल थोडा लिटल बिट एक्सपिरियन्स हवा जरुरी आहे, हेल्पर पाहिजे 10, जे ऑपरेटरच्या खाली काम करतील किंवा कोणाला हेल्पिंगचं काम करतील त्याच्याकरता क्वालिफिकेशन काही नेसेसरी दिलं नाही त्यांनी। आकर्षक पगार म्हटलेलं जरूर आहे, युनिसेल्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे जी आहे वर्धाला MIDCला, 9373684039 ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता विस्तृत जानकारी करता। मित्रांनो, डेव्हलपमेंट ऑफिसर, डेव्हलपमेंट मॅनेजर हवे आहेत आणि हे हवे आहेत एक इन्शुरन्स कंपनी आहे, पब्लिक इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आहे, यांचं कार्यक्षेत्र नागपूर करता सुद्धा आहे, काटोल करता आहे, उमरेड, हिंगणा, कडमेश्वर, बुट्टीपुरी, रामटेक, मोदा, सामनेर 5-6 मेकअपा करता रिक्वायरमेंट आलेला, त्याच्याकरता 25 ते 45 वर्ष ही त्यांची वयोमर्यादा आहे, त्याच्याकरता तुम्हाला 9545252532 वरती तुम्हाला विस्तृत जानकारी करता तुम्ही संपर्क करू शकता आणि इंटरव्ह्यू 9 एप्रिलला इंटरव्ह्यू येईल तुमचा ह्या डेव्हलपमेंट मॅनेजरच्या पोस्ट करता, डिटेल करता तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। मित्रांनो, TVS करता रिक्वायरमेंट आलेला आहे, TVSचा एक शोरूम येत आहे आणि हे शोरूम करता रिक्वायरमेंट आहे सेल्स मॅनेजर हव्यात त्यांना, सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट, CCE फीमेल, त्यानंतर अकाउंटंट, कॉमर्स, सर्व्हिस सर्व्हायजर हव्यात, वर्कशॉप सुपरवायझर हव्यात, वर्कशॉप मॅनेजर, टेक्निशियन मिस्त्री करता तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि अनुभव असणं गरजेचं आहे, विदाऊट एनी एक्सपिरियन्स तुम्ही तिथं अप्लाय करू शकत नाही। बाकी सगळ्या पोस्ट करता तेच आहे, कुठं 1 वर्षाचं, कुठं 3 वर्षाचा अनुभव आहे, स्पेअर पार्ट मॅनेजर हव्यात, सिक्युरिटी गार्ड पाहिजे, जे गनमॅनवाले सिक्युरिटी आहेत, एक नॉर्मल असतात आणि एक गनमॅनवाले, तर गनमॅनवाले सुद्धा इथं अप्लाय करू शकतात, फक्त गनमॅनवाले। मान्यता TVS नावाचं शोरूम आहे आणि याचा ॲड्रेस आहे शॉप नंबर 123 पूनम प्लाझा, आकाशवाणी चौकला पूनम प्लाझा आहे, तिथं यांचं शोरूम आहे मान्यता TVSचं, तिथं तुम्ही अप्लाय करू शकता। 7972253829 वरती तुम्ही विस्तृत जानकारी करता त्यांना संपर्क करू शकता। शेअर करायचं आलं मित्रांनो, अल्फा अँड ओमेगा हेवी इक्विपमेंट सर्व्हिसेस आहे आणि यांना रिक्वायरमेंट आहे नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया करता। सेल्स मॅनेजर हवे आहेत, सर्व्हिस इंजिनियर्स आणि पार्ट्स एक्झिक्युटिव्ह। आता एक्सपिरियन्स दिला आहे पण त्यांनी म्हटलेलं आहे की फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकता, जर तुमचं फ्रेशर असाल, तुम्ही डिप्लोमा मेकॅनिकल किंवा ग्रॅज्युएशन असाल पार्ट्स एक्झिक्युटिव्ह, तुम्ही अप्लाय करू शकता 8956071956 वरती। कलेक्शन एक्झिक्युटिव्ह हवे आहे, त्याच्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि टेलिकॉलर्स, 3 पोस्ट करता रिक्वायरमेंट आलेल्या मार्को एक्सप्रेसमध्ये। मार्को एक्सप्रेस हे आहे लक्ष्मी अपार्टमेंट, महाजन मार्केट, सीतावडी, नागपूर, आणि ह्या जो रिक्वायरमेंट आहे ते नागपूर आणि विदर्भा करतात। तुम्हाला 11 ते 2 वाजेपर्यंत जायचं आहे इंटरव्ह्यू करता, 9225406 95 वरती तुम्ही संपर्क करू शकता। दुकानात काम करण्याकरता मुलांची आवश्यकता आहे, त्याच्याकरता ते 9 ते 11 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळू शकेल, तुम्ही एकदा जाऊन बघा किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा 8421133502 वरती। पुढचं आपण बघणार प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि हे आहे भंडाऱ्याला, त्यांना टीचर्स हवे आहेत मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स आणि स्पोर्ट्स, आणि याच्यासोबत इथं नॉन टीचिंग करता क्लर्कची रिक्वायरमेंट आहे जो 12वी पास आहे, आणि कॅम्प्युटर ऑपरेटर, 2 पोस्ट आहेत, कॅम्प्युटर ऑपरेटर आणि क्लर्क, याच्याकरता तुम्ही अप्लाय करू शकता। अप्लाय करायला तुम्हाला 9604789617 वर तुम्ही संपर्क करू शकता, त्यांना तुम्ही लेटर, तुमचं रिझ्यूम, तुम्ही फोटोग्राफसकट त्यांना पाठवू शकता पण तुमच्या स्वतःच्या हँड रायटिंग। मित्रांनो, परत युनिक इंग्लिश स्कूल आहे भंडाऱ्याला आणि त्यांना हवं मॅथ्स, इंग्लिश, कॅम्प्युटर सायन्स, SST टीचर प्लस मॉन्टेसरी टीचर, तुम्हाला 9423678918 वरती संपर्क करायचा आहे। ज्युनियर ऑफिसर ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शनला हे बॅक ऑफिसमध्ये काम आहे आणि हे एक आहे पेपर पब्लिकेशन हाऊस, त्याच्याकरता ज्यांनी एक्सपिरियन्स केलेला प्रिंट मीडियामध्ये ते अप्लाय करू शकतात। तुम्हाला GST नॉलेज असणं आहे, एक्सेल आणि पॉवर पॉईंट वर्ड वगैरे तुम्हाला जाणणं जरुरी आहे। तुम्हाला german.media@gmail.com ह्या ऑफिशियल ईमेल आयडी वरती तुम्ही अप्लाय करू शकता 7 दिवसाच्या आतमध्ये। मित्रांनो, डॉक्युमेंट कंट्रोलर हवे आहे, सिव्हिल इंजिनियर, ज्यांचं MS Word, एक्सेल आणि ERP झालेलं आहे, ते कॉन्टॅक्ट करू शकतात 9225586836 वरती। पुढचं जॉब आहे कॅम्प्युटर ऑपरेटरचं, कॅम्प्युटर ऑपरेटर करता ऑफिस कामाकरता तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि ह्या रिक्वायरमेंट आहे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये,
याच्याकरता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 9823709090 वरती. आभार आता बघणार कृषी विभागाअंतर्गत जॉब निघालेल्या आहेत महाराष्ट्राकरता नागपूरकरता. मित्रांनो आपण आलेल्या त्यांच्या वेबसाईटवरती कृषी विभागाच्या आपण यांच्या जागेबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्ही बघा पुष्कळ साऱ्या ठिकाणी जसं आता लघुलेखक टांकुरलेखक वगैरे हे भरती आहे पुणे विभाग कोल्हापूर विभाग नाशिक विभाग आपण बघू नागपूर विभागापर्यंत क्लास 3 जे आहेत त्या. मित्रांनो नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये नागपूर विभागाकरता जागा आलेल्या आहेत आणि ह्या जागा आलेल्या आहेत वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक ह्या दोन पोस्ट करता आणि पोस्ट किती आहेत ते आपण बघू. वरिष्ठ लिपिक करता पोस्ट हे सरळ सेवा भरती लक्षात ठेवा 14 रिकाम्या आहेत. ह्या कॅटेगरी वाईज त्यांनी पोस्ट दिला तुम्ही स्क्रीन स्टॉप करून बघू शकता. पुढचं जे आहे ते दिव्यांगांकरता 1 आहे त्यानंतर 6 करता 10 आहेत ठीक आहे आणि याच्याकरता पण त्यांनी कॅटेगरी वाईज रिक्वायरमेंट दिलेली आहे ती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता किंवा ही जे नोटिफिकेशन आहे ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे याची लिंक तुम्ही हे डायरेक्ट डाउनलोड सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे पेमेंट वगैरे काय आहे त्यांची वयमर्यादा यांची 45 आहे ठीक आहे आणि प्रत्येकाकरता वेगळं वेगळं आहे. आता बघा पेमेंट आहे वरिष्ठ लिपिक करता 25,500 to 81,000 हा त्यांचा ग्रेड आहे मॅट्रिक्स आहे पे मॅट्रिक्स आहे त्याच्याप्रमाणे जर इथं जर बघितलं तर 50,000 जवळपास पगार मिळेल असं मला वाटतंय ठीक आहे. त्यानंतर 35,400 हा सहाय्यक लिपिकाचे तर 65,000 to 75,000 हे पेमेंट निघेल यांचं आणि वयोमर्यादा इथं दिल्या 31 मार्च 2023 तुमचं वय 18 ते कमाल 40 जास्त नसावे. मागास वर्जाकरता 45 पाहिजे वरिष्ठ लिपिक ह्या पोस्ट करता ठीक आहे. सहाय्यक करता कमाल 40 आणि मागास वर्जाकरता 45 ठीक आहे. बाकी हे जो इन्फॉर्मेशन आहे प्रत्येक कॅटेगरीचा वेगळं वेगळं आहे. आता शैक्षणिक अर्हता तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक करता 3 एक्सपिरियन्स सुद्धा असणं आहे असे तर ठीक. आणि कॅल्क्युलेशन तुमची निवड प्रक्रिया राहील ही एक्झामनुसार तुमची परीक्षा होईल निवड पद्धती ठीक आहे. संगणक परीक्षा होईल त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम येईल त्याच्यानंतर आणि हे आहे त्यांचं सिलॅबस तपशील कसं कसं होईल हे मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे तुमच्या नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून एक बघू शकता. याच्याकरता फीस आहे 650 मागासवर्गीकरता आणि इतरकरता 720. अर्ज करण्याची पद्धतसुद्धा इथं दिलेली आहे तुम्हाला 20 अर्ज करायचे आहेत विथ फीस ठीक आहे. विहित नमुन्यात सगळं तुम्हाला ह्या ऑनलाईनवरती जी मी वेबसाईटवरती बघत आहे त्या वेबसाईटवरती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ही मिळेल जर तुम्ही डायरेक्टसुद्धा बघू शकता.